नमस्कार रानी, अपले मदे मी राणी आपल्या प्रवास किचनमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाया या ज्वारीच्या लाया नागपंचमीला नागदेवतेला नैवेद्य दाखवण्यासाठी लागतात ज्वारीच्या लाया बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी ज्वारी घेणार आहोत ही ज्वारी मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे त्यातील कचरा वगैरे बाजूला काढून घेतलेला आहे ही ज्वारी आपल्याला एका भांड्यामध्ये दोन वाट्या पाणी घेऊन ते पाणी आपल्याला चांगलं उकळून द्यायचं आहे ते पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला ही एक वाटी जी ज्वारी आहे ती अशा प्रकारे घालून घ्यायची आहे ही ज्वारी घातली की चमच्याने थोडा वेळ आपल्याला अशी प्रकारे हलवून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद केला की त्यावरती मी इथे दहा मिनटं अशा प्रकारे झाकण ठेवणार आहे तर हे झाकण आपल्याला जवळपास दहा मिनटानंतर उघडून घ्यायचं आहे तर झाकण इथे मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पाण्यावरती जी ज्वारी तरंगली आहे ती आपल्याला चहाच्या गाळणीने अशी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि ती आपल्याला वापरात घ्यायची नाही आहे ती बाजूला काढून द्यायची आहे आपल्याला तर अशा प्रकारे इथे ही ज्वारी मी बाजूला काढून घेतलेली आहे तर आपल्याला यातील पाणी वेगळं करून घ्यायचं आहे मी इथे स्ट्रेनरचा वापर केला आहे तुमच्याकडे जर चाळण असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही प्रोसेस करू शकता तर इथे एक सुती कापड घेतलेलं आहे आणि त्यावरती आपण जी पाणी काढून घेतलेलं आहे ती ज्वारी मी अशा प्रकारे पसरवून घेणार आहे तर ही ज्वारी जी आपण पसरवून घेतलेलं आहे सगळं पाणी त्यामध्ये निथळलं गेलेलं आहे तर आपल्याला ह्या सुती कापड्याच्या अशा प्रकारे सर्व कडा एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि त्याची एक गाठ बांधायची आहे तुम्हाला मी इथे करून दाखवलेलं आहे अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा इथे करायचं आहे तर बघू शकता हे थेंबवरसुद्धा पाणी यातून आलेलं नाही आहे तर ह्याची आपण चांगल्या प्रकारे अशी गाठ बांधून घेणार आहोत आणि आपल्याला ही जी आपण गाठ बांधून घेतलेली पोटली आहे ती आपल्याला जवळपास आठ ते दहा तास किंवा रात्रभर अशीच ठेवायची आहे लक्षात घ्या आपल्याला ही प्रोसेस आठ ते दहा तास करायची आहे एक ते दोन तास तुम्ही केलं तर ज्वारीच्याला या चांगल्या फुलत नाहीत तर बघू शकता रात्रभर ठेवल्यावर आता मी झाकण काढून घेतलं आहे आणि जी आपण गाठ बांधून घेतलेली होती ती अशा प्रकारे आपल्याला सोडून घ्यायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तसंच तुम्हीसुद्धा करायचं आहे तर त्यातील एक ज्वारी मी अशी हातामध्ये धरून तुम्हाला दाबून दाखवते बघू शकता ज्वारी जेव्हा अशी दाबली जाते आणि पटकन अशी फुटली जाते तर समजायचे ह्या ज्वारीच्या लाया चांगल्या अशा फुलतात बघू शकता मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे तर एक मूठ मी घेतलेली आहे आणि जाड बुडाच्या कढईमध्ये अशी पसरवून घेतलेली आहे आणि जाड असा कपडा घेऊन आपल्याला ती अशी दाबवून घ्यायचे दहा ते पंधरा मिनटं अशी चांगली वापरून झाली की बघू शकता इथे ज्वारीच्या लाया तडतडायला लागल्यात आणि पटकन झाकण मी ठेवलेलं आहे कारण की ते बाहेरसुद्धा उडतात तर इथे आपल्या ज्वारीच्या लाया तयार झालेल्या आहेत बघू शकता मस्त अशा झालेल्या आहेत यातील ऐंशी टक्के ज्वारीच्या लाया ह्या फुलतात आणि त्यातील वीस टक्के भाग हा ज्वारी तशीच राहते तर इथे नागपंचमी स्पेशल ज्वारीच्या लाया तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद